नमस्कार सुप्रभात मित्रांनो. मित्रांनो, यांना पुढच्या अलीकडच्या जंगलात आलोय. आता बघा कसं सुमसाम आहे. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजले मित्रांनो. निघते आत्ता मी. संतोषला कॉल केलता, काल येतो म्हटला, पण आज फोन उचला ना, बहुतेक यायचं नाही त्याला. आता कुंदन शेटला फोन करतो, कुंदन शेट येतील कात्रजला. मग निघो कात्रजवरून नेहमीचा रूट आपला शिरवळ, शिरवळवरून पुढं प्रवास चालू. कोल्हापूरला एक काम आहे छोटंसं, ते करायचं फक्त जाताना. तुम्हाला कोल्हापूरला गेला समजून अजून 100% तर नक्कीच आहे, पण काय प्लॅनमध्ये चेंज झालं तर सांगता नाही. त्याच्यामुळं तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल आम्ही कुठं चाललोय वगैरे. तर निघूयात मित्रांनो, पहिले जाऊयात कात्रजला. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत, आलोय आता कोल्हापूरला. आता जेवण वगैरे तर झाले नाही अजून. आम्ही दत्तला होतो लवकर, पण भूक नव्हती लागली. शेठ म्हटले पुढं कोल्हापुरात जैनला जाऊ. आता तिथं थांबलो एका जागी हायवेच्या बाजूला. निघणार आहे आता पुढं, जेवण करून निघू. लवकर आलो जरा, ट्रॅफिक वगैरे मध्ये आधी कुठं लागली नाही. फक्त पाणी घ्यायले थांबलो की नीचे टोल नाकर, पण पाणी संपलं होतं कारण की जार मधलं पाणी वगैरे घेतलं. आता निघालोय, आता जेवूयात कारण की 2 वाजलेत. एक 15-20 मिनिटात जेवणाच्या ठिकाणी पोचू, जेवण करून निघू मित्रांनो. मित्रांनो, 4:15 दुपारचे. निपाणीच्या पंपावर आले, डिझेल वगैरे फुल केलं. आता पाण्याची टँक भरून घेते, वापरायला पाणी होतं म्हणजे हात पाय धुवायला. डिझेल आम्ही पुण्यात पण फुल केलं, आता परत फुल केले. 80 लिटरच बसलं फक्त, एवढं पाण्याची टँक भरून निघायचं लगेच. आता डायरेक्ट बेळगाव उत्तमच्या इथं थांबायचं, मध्ये आधी कुठं स्टॉप नाही. चहा प्यायला हत्तरगीला थांबलो तर थांबलो, हा हत्तरगीला थांबू चहा वगैरे पिण्यासाठी. त्याच्यानंतर डायरेक्ट बेळगाव. इथं पण हाईट टपरी समोर, पण आत्ता जेवलो जैनला. पण व्हिडिओ काढताना आहे ना मित्रांनो, कारण की तिथं TV चालू होता हॉटेलमध्ये जोरात, ते कॉपीराईट पडतं, त्याच्यामुळं नाही काढतात. भरली टाकी मित्रांनो, निघूयात आता. मित्रांनो, याला पुढच्या अलीकडच्या जंगलात आलोय. आता बघा कसं सुमसाम आहे. या साईडला तर सगळं काळ होते. भयानक वाटते. जंगल आहे, दोन्ही साईडला जंगल आहे. यल्लापूरला जेवण करायचं आता, आणि बघूयात मग तिथं थांबायचं कपूरचा प्रवास चालू करायचं. छोटे छोटे गाव आहेत मध्ये मध्ये. भूक लागले, कुंदन शेटला तर खूप भूक लागलेली आहे. मागया कलगट्टीमध्ये थांबलो होतो, तिथं गाडी लावायचा प्रॉब्लेम झाला, यल्लापूरला जायचं ठरवलं.
फॉरेस्टचं ऑफिस आहे लेफ्ट साईडला, पण ते आपल्या ट्रकला वगैरे अडवत नाही, ते फॉरेस्टचे ऑफिस आहे. जाऊयात मित्रांनो. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत, जेवण वगैरे झाले, येल्लापूरला आलो आहे आता मी. आता इथंच झोपायचं, उद्या सकाळी उठून मग पुढचा प्रवास चालू. मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.